घरपोच दारू पोहोचविल्या जाण्याचा निर्णय कधी घेतला नाही व घेणार सुद्धा नाही. उलट कोणीतरी दारू घरपोच देण्याची परवानगी मागितल्याचे पत्र दिले होते, त्यावर कुठलेही विचार न करता वृत्तपत्रामध्ये बातम्या दिल्या गेल्या. तसेच विविध वाहिन्यांवर चर्चा सुद्धा करण्यात आली. ते बुलढाणा येथे दुष्काळ आढावा बैठक घेण्यासाठी आले होते, तेव्हा पत्रकारांशी वार्तालाप करत होते. या बैठकीला सर्व आमदार खासदार उपस्थित होते, तसेच जिल्हाधिकारी निरुपमा डांगे व जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील उपस्थित होते. सरकारला कोणीही विचारले नाही, त्यामुळे सरकार असा निर्णय घेऊ शकत नाही असे मत पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. सीएम साहेब, घरपोच दारूचा निर्णय झाल्याचे आधी सांगितले, नंतर टीका झाल्यानंतर ते माघार घेतले. घरपोच दारूचा निर्णय कधी घेतला नाही, पूर्णपणे कपोल कल्पित बातमी छापण्यात आली, त्या बातमीच्या आधारावर चर्चाही घडवण्यात आली. कुठलाही कागद एकही असा नाही की ज्याच्यावर घरपोच दारूच्या संदर्भातला निर्णय झाला आहे. कोणीतरी एक पत्र दिलं की आम्हाला, म्हणजे काही दुकानदाराने, की घरपोच दारूच्या संदर्भात आम्हाला तुम्ही परमिशन द्या, ती कधी देण्यात आलेली नाही. त्याच्या आधारावर, म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की किती कपोल कल्पित बातम्या आपण छापतो आणि त्याच्यावर आपण देशभरामध्ये चर्चा देखील घडवून टाकतो. सरकारला विचारतच नाही की असा काही निर्णय आहे का. त्यामुळे कुठलाही असा निर्णय सरकारने कधी घेतला नाही, घेण्याचं कारण नाही, अतिशय चुकीचं अशा प्रकारचं.